आणि जसं हिंदीमध्ये म्हणतात, मैं महिला हूँ लेकिन माल नहीं, लढूंगी तो जीतूंगी, लढेंगे तो झांसी की रानी की जैसे। मग अंबादेवीसाठी एक विजन प्लॅन, एक डॉक्युमेंट, एक ब्लू प्रिंटची आवश्यकता आहे। राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे। मुंबईतील एकेका विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आज आपण पोहोचलो आहेत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात। या ठिकाणी शिवसेनेने शायना एनसी यांना संधी दिली आहे। आज आपल्यासोबत स्वतः आहेत शायना एनसी मॅडम। मॅडम, महा एम टी बी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। धन्यवाद। मुंबादेवी या नावावरून मुंबईचं नाव पडलं आणि आता तुम्हाला या मतदारसंघात लढण्याची संधी मिळाली आहे, काय वाटतं? मुंबादेवीचा आशीर्वाद मिळणार का? पहिले तर मला धन्यवाद म्हणायचं आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारला। मा मुंबादेवीचा आशीर्वाद नक्कीच आहे, महिलांचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही बघितलं तर मुंबादेवीमध्ये प्रगती कायच नाही। पूर्ण 15 वर्षाचा आपण रिपोर्ट कार्ड घेऊ तर एक गोष्ट नाही आहे सांगायचं, एक अस्पताल नाही, एक स्कूल नाही, तर रिडेव्हलपमेंटला बघून क्लस्टर रिडेव्हलपमेंट आहेच नाही। कमाठीपुरासारख्या एरियाला त्यांना एक ब्लू प्रिंट पण नाही दिलं आणि आमदारला विचारले की खासदारला विचारले तर ते सांगतात इलेक्शन नंतर आपण सबमिट करू। काय आहे तुमचं विजन प्लॅन, काय आहे तुमची सोच विचार? फक्त तुष्टीकरण की राजनीती, तुष्टीकरण करून करून कॉम वर्सेस काम। मला काम करायचं, त्यांना कॉम करायचं आहे। जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास हा सध्या इथला कळीचा मुद्दा आहे, तर त्यासाठी काय पाठपुरावा करणार? बघा, तुम्ही एक एक ठिकाणे बघा, कुंभारवाडा असो किंवा उमरखाडी किंवा कमाठीपुरा किंवा बी आय टी चाल, कुठे पण पुनर्वसनचं नाही केलं, रिक्लस्टर डेव्हलपमेंट एस बी यू टीचं एकच उदाहरण आहे आणि ते बोरा कम्युनिटीने केलं। तर माझं हे म्हणायचं की राजनैतिक इच्छाशक्ती कुठे? तुमचे आमदार आणि खासदार 15 वर्ष घेतात, तुमचं वोट घेतात आणि तुमची आवाज आणि तुमच्यासाठी काम नाही करणार तर उपयोगच काय? आणि ह्याच्यात बघा किती इमारत आहे, तिथे एकच्यावरती एक इलिगल इमारत, म्हणजे त्यांचे जे वोट बँकचे पॉकेट्स आहे तेच ते त्यासाठी काम करतात। तर मला वाटते की कधी कधी परिवर्तनची गरज आहे। 15 वर्ष तुम्ही एक नेत्याला चान्स दिला, आता एक नेत्रीला संधी द्या। एकीकडे उद्धव ठाकरे महिलांच्या सन्मानाबाबत बोलतात पण दुसरीकडे त्यांचे शिलेदार अरविंद सावंत यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, तर यावर काय प्रतिक्रिया द्याल? अरविंद सावंत असो किंवा संजय राऊत, नेहमीच हे सांगायचं इम्पॉर्टेड माल आयटम, कधी कधी बकरी पण म्हणतात महिलांना, हे तुम्हाला शोभा नाही देत आणि त्यांची मनस्थिती स्पष्ट दिसते इकडे। मला फक्त हे सांगायचं आहे की महिलांचा पाठिंबा आहे, मा मुंबादेवीचा आशीर्वाद आहे आणि जसं हिंदीमध्ये म्हणतात, मैं महिला हूँ लेकिन माल नहीं, लढूंगी तो जीतूंगी, लढेंगे तो झांसी की रानी की जैसे। मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात लोकसभेला वोट जिहाद झाला असा आरोप किरीट सोमय यांनी केला होता, तर काय वाटतं यावेळी त्याचा फटका बसेल का? बघा, महाविनाश आघाडी फक्त तुष्टीकरणची राजनीती करतात, त्यांना वोट बँक पाहिजे आणि वोट बँकसाठी काहीतरी ते करणार, त्यांच्या प्रगतीसाठी एक सवाल प्रश्नचिन्ह उठवतात। आमचे माननीय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासारखा एक स्कीम होतं, 40,000 महिलांना त्याचा लाभ आहे मुंबादेवीमध्ये, त्याच्यात 15,000 मुस्लिम महिला पण आहे, परंतु कधी ह्याच्या टिप्पणी नाही, ह्याच्याबद्दल काय प्रश्नचिन्ह उठायचं तर तेच सांगायचं, कसं करतात, कुठून आले पैसे, आम्ही काढणार। आणि आता बघा त्यांचं मॅनिफेस्टो, तेच ते असंच सांगतात की आम्ही पण करू, आम्ही डबल करू। तर हे जे डोल डलकी आहे, कन्फ्युजन स्टेटमेंट्स आहे, मला वाटते की त्याच्यात ना पडतात। मला फक्त काम करायचं आहे माझं मुंबईकरसाठी आणि मुंबादेवी माझी लाडकी। एक शेवटचा प्रश्न, विरोधकांच्या आव्हानाकडे कसं बघता आणि मुंबादेवीच्या विकासासाठी तुमचं पुढील 5 वर्षाचं विजन काय? बघा, मुंबादेवीसाठी एक विजन प्लॅन, एक डॉक्युमेंट, एक ब्लू प्रिंटची आवश्यकता आहे। कारण ओपन स्पेसेस तर सोडा, पण साफसफाई, आमचे जे सुईजचे प्रॉब्लेम्स आहे, घरचे जे इलिगल आणि लिगल जे आहे, क्लस्टर रिडेव्हलपमेंट, हे सगळंसाठी टेक्निकल एक्सपर्ट्स आणि शासन प्रशासन आम्ही सगळं काम करू। मला फक्त हे पाहिजे की आत्ता आमचे लक्ष फक्त एक आहे की 20 तारीखला आमचे जितके वोटर्स आहे सगळ्यांना बाहेर येऊन वोट करायचं। धन्यवाद मॅडम महा एम टी बीशी संवाद साधल्याबद्दल। तर मुंबादेवीच्या विकासासाठी एक ब्लू प्रिंट तयार करण्याचं उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं आहे। या होता शायना एन सी मॅडम।
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.